माझ सोलापूर न्यूज चॅनल। हरिभाई देवकरण प्रशालेत महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माननीय प्रभारी प्राचार्य प्रकाश कांबे सर आणि स्वराज्य संघटनेचे विश्वस्त श्वेता वनमाने आणि जिल्हाध्यक्ष सुनीता कोरे, सुवर्णा कटारे, ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने सर, पर्यवेक्षिका दीपा फाटक मॅडम, लंकेश कमळे आणि औदुंबर सर्वगोड यांच्या हस्ते करण्यात आले। मुळे सभागृह येथे पार पडलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमास इयत्ता 5वी ते 9वी आणि इयत्ता 11वीमध्ये शिकणारे विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन प्रभारी प्राचार्य कांबळे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सुवर्णा कटारे यांनी यावेळी मुलींच्या सबलीकरण संदर्भात आपले विचार व्यक्त केले। याप्रसंगी प्रभारी प्राचार्य कांबळे सर यांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देऊन सर्व महिलांनी आत्मनिर्भर बनावे असे विचार यावेळी व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपा फाटक मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन मंजिरी हरहरे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार अलका जगताप मॅडम यांनी मानले। हा कार्यक्रम स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार आणि माहिती अधिकार संघटनेचे प्रियंका कोष्टी, हेमलता म्हेत्रे आणि अर्चना पन्हाळकर यावेळी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व सेवक वर्ग तसेच ग्रंथपाल महारुद्र कत्ते सर आणि प्रकाश कंपली सर आदींनी सहकार्य केले। महिला भगिनी शिक्षिका त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मैत्रिणी आज सुरुवातीला हरहरे मॅडम यांनी तुम्हाला सांगितलेलं की महिला दिनाचं महत्व काय आहे याबाबत तुम्हाला कल्पना दिली। तर म्हणजे यांचा इतिहास हा संघर्षाचा आहे आणि कुठल्याही स्त्रीला यशस्वी व्हायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही। न्यूयॉर्कमध्ये महिलांनी लढा दिला, संघर्ष केला आणि त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढल्यामुळे, संघर्ष केल्यामुळे त्यांना न्याय मिळाला। आज जे आपण स्वातंत्र्याची फळे लागत आहोत तर हे यापूर्वी केलेल्या महिलांनी संघर्षामुळे न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।